नमस्कार मित्रांनो, तुळजाई करिअर अकॅडमी तुळजापूरमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी पुणे मेट्रो एक्झामच्या संदर्भातील मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे अत्यंत महत्वपूर्ण अर्थात इम्पॉर्टंट एमसीक्यूज पाहणार आहोत. हा व्हिडिओ गेट, IAS, RTO आणि इतर स्पर्धा परीक्षा जिथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग वरती बेस्ड क्वेश्चन्स असतात तिथे देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. या प्रॅक्टिस सिरीजचा पार्ट वन आज आपण पाहूया. तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती करतो की ज्यांनी कोणी तुळजाई करिअर अकॅडमीला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया त्यांनी सबस्क्राईब नावाचं बटन दाबून सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर सबस्क्राईब नावाच्या पुढची नोटिफिकेशनची बेल आयकॉन प्रेस करून आपण येणारे अपडेट्स मिळवू शकता. आशा व्यक्त करतो की आपण तुळजाई करिअर अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असावं. आणि आणखी एक विनंती की मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या थ्रू ज्यांनी पुणे मेट्रोला अप्लाय केलाय त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ असेल आणि त्यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा. ओके, चला मग आपल्या डिस्कशनला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतोय, हा पहा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग एज रिगार्ड टू डाऊन मिलिंग? ऑप्शन ए, इट कॅनॉट बी युज्ड ऑन ओल्ड मशीन्स ड्यू टू बॅकलॅश बिटवीन द फीड स्क्रू ऑफ द टेबल अँड द नट. ऑप्शन बी, द चिप्स आर डिस्पोज ऑफ इझिली अँड डू नॉट इंटरफेअर विथ द कटिंग. ऑप्शन सी, द सर्फेस मिल्ड अपियर्स टू बी स्लाइटली वेवी. अँड डी, coolant can be poured directly at the cutting zone where cutting force is maximum. आता आणखी एक विनंती आपल्या सर्वांना, ज्यावेळी असा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती येतो त्यावेळी तुम्ही स्क्रीन पॉज करून याचं जे योग्य उत्तर आहे ते राईट डाऊन करा आणि नंतर ज्यावेळी आपण सांगू लगेच तुम्ही स्क्रीन प्ले करून व्हेरीफाय करू शकताय. तर प्रत्येक क्वेश्चनच्या वेळी तुम्ही त्या पद्धतीने प्रोसीड करा. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, द सर्फेस मिल्ड अपियर्स टू बी स्लाइटली वेवी. तर प्रत्येक वेळी आपण चार ऑप्शन झाल्यानंतर ऑप्शन सांगणार आहोत, त्यापूर्वी तुमचं उत्तर तुम्ही वहीवरती नोट डाऊन करा. ओके, तर दुसरा क्वेश्चन या ठिकाणी आहे तुमच्या स्क्रीनवर, पहा. अ मटेरियल ओबेज हुक्स लॉ अप टू ऑप्शन ए प्लास्टिक लिमिट, बी इलास्टिक लिमिट, सी यील्ड पॉइंट, डी लिमिट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. अँड द करेक्ट आन्सर इज काय असेल? करेक्ट आन्सर तुमच्या मनामध्ये लॉक करा. अँड करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर बी, इलास्टिक लिमिट. पुढचा क्वेश्चन पहा तुमच्या स्क्रीनवरती. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन फॉर्मिंग अँड शेपिंग? ऑप्शन ए रोलिंग, बी फॉर्जिंग, सी सीट फॉर्मिंग अँड डी ब्रोचिंग. करेक्ट ऑप्शन आहे डी ब्रोचिंग. पुढचा प्रश्न हा पहा तुमच्या स्क्रीनवरती. चिप ब्रेकर्स आर युज्ड टू इन्क्रीज द टूल लाईफ, रिमूव्ह चिप्स फ्रॉम द बेड, ब्रेक द चिप्स इन टू शॉर्ट सेगमेंट्स अँड टू मिनिमाइज द हिट जनरेशन. चिप ब्रेकरचं नावामधून तुम्हाला समजते की ब्रेक द चिप्स इन टू शॉर्ट सेगमेंट हे उत्तर असायला हवं. बरोबर आहे, तुम्ही बरोबर विचार केला, ऑप्शन नंबर सी, ब्रेक द चिप इन टू शॉर्ट सेगमेंट. ओके, पुढचा क्वेश्चन पहा तुमच्या स्क्रीनवरती. द स्लोप ऑफ स्ट्रेस स्ट्रेन कर्व इन द इलास्टिक डिफॉर्मेशन रिजन इज डॅश डॅश. ए इलास्टिक मॉड्युलस, बी प्लास्टिक मॉड्युलस, सी पॉइझन रेशो, डी नन ऑफ द अबव. क्वेश्चन खूपच सोपा आहे, उत्तर तुम्ही लॉक करा मनामध्ये, वहीवरती लिहून घ्या. जसे की नाव सांगते इलास्टिक डिफॉर्मेशन रिजन, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए इलास्टिक मॉड्युलस. पुढचा प्रश्न पहा, अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. द ऍक्सलरेशन ऑफ पार्टिकल मुव्हिंग विथ सिम्पल हार्मोनिक मोशन इज डॅश डॅश ऍट द मीन पोझिशन. ऑप्शन ए झिरो, बी मिनिमम, सी मॅक्सिमम, डी नन ऑफ दिस. करेक्ट ऑप्शन काय असेल मित्रांनो? करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए झिरो. The acceleration of particle moving with simple harmonic motion is zero at the mean position. पुढचा प्रश्न म्हणजे सातवा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती बघा. द टँजेन्शियल वेलॉसिटी ऑफ वॉटर एलिमेंट हॅव्हिंग अ प्री वॉटेक्स इज ऑप्शन ए डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स डिस्टन्स फ्रॉम द सेंटर, बी इन्वर्सली प्रोपोर्शनल टू इट्स डिस्टन्स फ्रॉम द सेंटर, सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स डिस्टन्स स्क्वेअर फ्रॉम द सेंटर अँड डी इन्वर्सली प्रोपोर्शनल टू इट्स distance square from the center. Correct option for this question is option number B, inversely proportional to its distance from the center. B is the correct option. Means tangential velocity of the water, tangential velocity of the water having a free vortex is inversely proportional to its distance from the center. B is the correct answer. Aatva prashna baka. If L is the span of a light suspension bridge whose each cable carries a total weight W and the central dip is Y, the horizontal pull at each support is, strength of material varcha question hai, option A hai,
डब्ल्यू एल अपॉन 4 वाय, बी डब्ल्यू एल अपॉन 8 वाय, सी डब्ल्यू एल अपॉन 2 वाय एंड डी एस एल डब्ल्यू एल अपॉन वाय. करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी डब्ल्यू एल अपॉन 8 वाय. नववा प्रश्न हा पहा तुमच्या स्क्रीन वरती. इन अ फोर्स्ड व्हर्टेक्स द वेलॉसिटी ऑफ फ्लो एव्हरीवेअर विद इन द फ्लुइड इज मॅक्सिमम, मिनिमम, झिरो, नॉन झिरो, फायनाईट. काय असेल याचं उत्तर मनामध्ये अझ्युम करा, तुमचा आन्सर वहीवरती लॉक करा. उत्तर आहे बरोबर ऑप्शन नंबर डी नॉन झिरो फायनाईट. फ्लुइड मेकॅनिक्स वरचा क्वेश्चन आहे. बघा पुढचा प्रश्न हा आपल्या स्क्रीनवरती. द डॅश डॅश इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी युज इन द हीट ट्रान्सफर कॅल्क्युलेशन. हीट ट्रान्सफर वरचा क्वेश्चन आहे. ऑप्शन ए ग्राशॉफ नंबर, बी बायॉट नंबर, सी स्टॅन्टन नंबर अँड डी प्रँडल नंबर. द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर बी बायॉट नंबर. ओके 10 क्वेश्चन तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला कृपया विसरू नका. कारण तुमच्या जी काही रिक्वायरमेंट असेल कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन केलं तर ही सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत. ज्या पद्धतीनं शक्य होतील त्याचे पुढचे एपिसोड आपण घेऊन येऊया. अत्यंत महत्वपूर्ण असतील हे एमसीक्यूज आणि पूर्णपणे व्हिडिओ आपण पाहत चला अशी आपल्या सर्वांना विनंती. आतापुरतं आपण थांबूया, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.